2013 मध्ये लग्न झालं. लग्न झाल्यावर वर्षभरात आम्हाला नॉर्मल आमच्या हिशोबाने बेबी झाला. तर तो ट्रीटमेंट काय झालं काय झालं म्हणून कळलं नाही, पण 6-7 महिने तो नॉर्मल डिलिव्हरी ऑफ झाला. म्हणून आम्ही त्या हॉस्पिटलमधनं पेडेकर सरांकडे गेलो. पेडेकर सरांनी पण सांगितलं की असं असं आहे, नॉर्मल आहे, काय प्रॉब्लेम नाही, नंतर तुम्ही ट्रीटमेंट करा वगैरे असं तसं होईल. पण अशा ह्याच्यात आम्ही म्हणजे जाऊन येऊन जाऊन काहीच होत नव्हतं. आम्ही नॉर्मली दोघे हजबंड आणि वाईफ नाराज घरातनं, पण आम्हाला थोडं बर्डन आलं. पण हां, त्याचं फुल डिप्रेशन झाल्यामुळे आम्ही नाराजच झालो. पण माझी भाऊजी आहे, त्यांची भाऊजी आहे रेणुका नालावडे म्हणून, तिने आम्हाला सांगितलं की असं जर एक संतप्ती म्हणून आहे शिवायनगर, तिथे तुम्ही जाऊन या. तर मी बोललो माझं नॉर्मल आहे, तिथं कशाला जाऊ असं बोलते वाटतं. पण म्हणजे नाही, तिथं नॉर्मल असेल तरी व्यवस्थित कॅर करतील. आणि मग आम्ही 2017 इथे आलो मॅडमकडे. पहिल्यांदा आमची अपॉइंटमेंट आम्ही घेतली. हां, तेव्हा सर स्वतः होते, सर अतुल सर होते, मॅडम होत्या. त्यांनी आम्हाला गाईड केलं, सगळी हिस्ट्री विचारली की बाबा हे काय झालं, कसं झालं, कसं. तो म्हणतात काय काळजी करू नका, हिला सांगितलं एक बॉम्ब पेपर घेऊन ये आणि त्याच्यावर आम्ही लिहून देतो की तुला बेबी होणार, चांगला. मला भरून आलं सांगायला. पण आज आम्हाला 2 महिन्याचा बेबी आहे आणि यांचीच कृपा आहे आणि व्यवस्थित आहे. आज आमचा प्रिन्स 2.5 महिन्याचा आहे. नाही म्हणजे देवाच्या घरातच आलं असं आम्हाला वाटलं. इथली ट्रीटमेंट, इथला स्टाफ वेल अँड गुड.